आपले शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 10 दिवसात शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयामध्ये स्वतः हजर झाले होते. त्याचवेळी त्यांनी नियमित जामीनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला. कणकवली शहरातील नरडवे फाटा इथं शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणं आणि कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांमध्ये नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. संभाजी थोरात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संभाजी, आज कोर्टामध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण जामीन सत्र न्यायालयानं नाकारल्यानंतर हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्टात सुद्धा जामीन नाकारला गेला, पुन्हा एकदा फिरून गणित सत्र न्यायालयामध्ये आलेलं आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? खरं तर गेल्या महिनाभरापासून कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात, हे सगळं नाट्य रंगतंय. नितेश राणे यांच्यावर संशयित म्हणून आरोप पोलिसांनी दाखल केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांनी एक महिन्याभरापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आणि त्यानंतर ही सगळी जी चर्चा आहे ती सुरू झाली. भाजपच्या एका आमदाराला अटक करण्याचं पोलीस प्रयत्न करत आहेत आणि भाजपचा आमदार आहे तो न्यायालयांवर मधून, म्हणजे जिल्हा सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा लढा देतोय आणि पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयात येतोय. या सगळ्यानं सगळ्या राजकीय क्षेत्राचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे लागलंय. आज सरकारी पक्ष जो आहे तो आज आपलं म्हणणं मांडणार आहे. नितेश राणे यांच्या वकिलांनी नियमित जामीन अर्जावर त्यांनी शुक्रवारी म्हणणं मांडलं होतं. आज सरकारी वकील नियमित जामीन अर्जावर त्यांचं म्हणणं सादर करेल आणि त्यानंतर आजच कदाचित जामीन मिळणार की अटक होणार याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक प्रकारचा उत्सुकताही आहे आणि तणावही आहे, कारण जे राणे कुटुंबीय आहे त्यांचं वर्चस्व या सगळ्या जिल्ह्यावर आहे. जिल्हा बँकेतही त्यांचं निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यानंतर आता नेमकं काय होणार या ह्याच्यात कोर्टात आज काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नितेश राणेंना दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धन्यवाद संभाजी, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहिती.